माननीय सुनील सर तत्मणी गावडे दादा आमचे या ठिकाणी धुरत साहेब यांचे खूप खूप स्वागत करतोय. मी विनंती करतोय नंदूबाईंना आणि संपूर्ण टीमला या ठिकाणी आपण जीजी उपरकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आदर करतो. हे सगळे महाराष्ट्र सैनिक आहेत जे या सोहळ्यासाठी निले चिंदक यांच्यासोबत वाऱ्यासारखं काम करतायत. अगदी वादळाप्रमाणे हा झंझावात ह्या लालबाग परबमध्ये जो आहे ह्या मनसे कोकण महोत्सवाचा यूट्यूब चॅनल वरती ह्या सगळ्या ठिकाणी लाईव्ह आहे. हे सगळं चालू आहे आणि हे सगळं महाराष्ट्र अख्खा बघतोय. उपशाखाध्यक्ष हे सुद्धा त्यांचा सन्मान करतायत. सन्मान पुढील सन्मान मूर्ती अमोल दादा यांचा सन्मान करतील आमचे सिद्धेश हळदणकर. मॅनेजर या पोस्टवरनं रिटायर झाल्यानंतर राज साहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन सत्कर्म करायचं आणि राजकारणामध्ये नेहमीच विभागीय नागरिकांना मदत करायची. एअरपोर्ट वरनं लँड झालेले हे सगळी गुणी कलाकार आहेत आणि ते मंगळागौरचा कार्यक्रम करणार आहेत. माऊली ग्रुप, वा माऊली ग्रुप तयार आहात ना तुम्ही? चला साऱ्या माऊलीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या मनीषा सुद्धा त्यांना शुभेच्छा देत आहेत. सो आलेल्या सर्व खाद्यप्रेमींचे खवय यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आणि धमाल करा, आवडीचे अनेक पदार्थ खा, पोटभर खा, पार्सल घेऊन जा. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या येताना प्रत्येकाने 100 माणसांना तरी निदान घेऊन यायचे. आणि कसलं काय प्रश्न विचारताय? पैसे कोणी द्यायचे? तुम्हीच खायचं, तुम्ही तर पैसे तुम्हीच द्यायचे. भेटूया काही क्षणात. तोपर्यंत स्वस्त बसत्र, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. परळचा राजा नरेपाक, परळचा राजा नरेपाक याच्या आशीर्वादाने माऊली ग्रुप सहर्ष सादर करत आहे पारंपरिक फुगड्यांचा खेळ. पारंपरिक फुगड्यांचा खेळ जागर मंगळा गौरीचा, जागर मंगळा गौरीचा. चला तर मंडळी आपण पाहू काय आहे मंगळा गौर व तिची पूजा कशी केली जाते. तर हिंदू संस्कृती सण साजरे करण्यात अग्रभागी आहे. पूर्वीच्या काळी गृहिणींना बाहेरील जग माहीत नसायचे आणि अशा वेळी स्त्रियांचे मन रमण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सणांची योजना करण्यात आली. या सर्व सणांमध्ये नवविवाहित स्त्रियांचा आवडता आणि महत्त्वाचा सण म्हणजे श्रावणातील मंगळा गौर. श्रावण हा पवित्र महिना असून या महिन्यात व्रतवैकल्याला प्रारंभ होतो. मंगळा गौर म्हणजे साक्षात पार्वती देवी. सर्वप्रथम देवीला चौरंगावर बसवून शृंगारण्यात येते. 14 प्रकारची पाने फळे नैवेद्य अर्पण केला जातो आणि नंतर पूर्णांच्या देवीनी देवीची आरती केली जाते आणि पुढे देवी पुढे जागरण करण्यात येते. माऊली ग्रुप सादर करत आहे पारंपरिक जागर मंगळा गौरीचा. प्रथम आपण मंगळा गौरीची आरती घेऊ. जय देवी मंगळा गौरी आहे. शुभ कार्यात प्रथम आपल्याला पूज्य असलेल्या गणरायाला आपण वंदन करू आणि गणपतीचा एक फेर घेऊ. डोंगर फोडून आले गणपती सजवा सजवा ग रुण झुण पावारी वाजवा. डोंगर फोडून आले गणपती माझ्या गणपतीला दुर्वांची आवड. गणपतीचा फेर पाहिलेलाच आहे. आता पाहू मंगळा गौरीचा फेर. गौरी मध्ये गौर बाई झालेला आहे. आता इथे आपण विविध प्रकारच्या फुगड्यांचे प्रकार पाहणार आहोत. प्रथम पाहू साधी फुगडी. या कोणाला यायचं असेल तर खरंच खूप छान छान फुगडे आहेत.
यशोदा आली ती धावना
गावडी ग्रुप खूप छान चाललंय, मला माफ करा, मी तुम्हाला थोडासा व्यत्यय या ठिकाणी तुमच्यावरती करतोय. ह्या संपूर्ण ग्रुप साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डीजे दादा मॉनिटर थोडस प्लीज, टाळ्या कमी वाजताय, टाळ्या जोरात. मनसे महोत्सव आहे इथं. तो उखाणा कोणी घेतला होता? उखाणा या जरा पुढे. हा उखाणा इतका छान झाला होता उखाणा, आणि त्या उखाण्याकरता माऊली तुमचं नाव सांगा. स्वाती नरसाळे. स्वाती नरसाळे यांना ह्या उत्तम छान अशा उखाण्यासाठी मिळतय वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून शाबासकी. काय मी काय चुकीचं बोललो? शाबासकी पण पाहिजे, आशीर्वाद हवेत ना, हो की नाही? मी फक्त दोन मला थोडस तुम्हाला हसवायचं होतं, ते हसवण्याचे काम करतो, मला माफ करा. पुढील सत्कारमूर्ती आर्यन पाठक यांचा सन्मान करतील बाबूदादा. या पुढे बाबूदादा आणि राजू दादा आपण या प्लीज पुढे. जोरदार काय झालं पाहिजे. हा कोकण महोत्सव ज्यावेळी संपूर्ण मुंबईमध्ये कोविडमुळे सगळं काही बंद होतं, त्यावेळी मुंबईतला हा पहिला कोकण महोत्सव आहे जो सुरू झाला होता. आणि ती परंपरा निलेश आमचे जे शाखाध्यक्ष आहेत निलेश इंदप यांनी अजूनही कायम ठेवलेली आहे. पुढचे अजून 50 ते 100 वर्ष ही परंपरा अशीच कायम राहू दे. मी या सगळ्या ताईंचं पहिलं आपल्या सर्वांतर्फे माऊली ग्रुपचं अभिनंदन करेन की परंपरा त्यांनी आपली कायम ठेवलेली आहे, आणि तुम्ही ही परंपरा अशीच कायम ठेवा. आमचे भरपूर कोकण महोत्सव होत असतात. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू योगेश सर, तुमचं पुन्हा एकदा खूप आभार व्यक्त करतोय. मनविसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वरी विभागाच्या आपल्या विभागाध्यक्ष श्रद्धा यादव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. श्रद्धाताई कृपया आपण पुढे यायचंय. मी विनंती करतोय ह्या ठिकाणी आमच्या महिला पदाधिकारी, सगळ्या महिला पदाधिकारी या पुढे पुढे या. स्नेहाताई या प्लीज पुढे या. आपण यजमानी आहात या सोहळ्याच्या. आता आपण होळीतून फिरायला जाऊ गोमूच्या गोवाला कोकण दाखवायला. कोकण जत्रेमध्ये तुम्ही आलेलाच आहात, आता कोकण बघायला जाऊ. गोमू माहेरला जाते हो नाखवा. खाली कोण उभी
गवळण बाई राधा करीते स्वाती नरसाळे, स्वाती नरसाळे, रश्मी नाचरे, रश्मी नाचरे, कीर्ती जोगळेकर, कीर्ती जोगळेकर, रागिणी आंबोळकर, रागिणी आंबोळकर, श्रुती मेस्त्री, श्रुती मेस्त्री, काळ्या जोरात गौरी मेस्त्री, गौरी मेस्त्री, पूजा मेस्त्री, आमच्या कोरिओग्राफर आहेत पूजा मेस्त्री, आमचे ढोलकी वादक आहेत सुधीर मेस्त्री, आणि आमच्या बाल कलाकार आहेत भारवी सावंत, भारवी सावंत, आणि मी मी निवेदिका आणि गायिका सौ संध्या संजय सावंत, सौ संध्या संजय सावंत, संध्या सावंत वडील तुमचे खूप खूप आभार. बटाटे वडा गरमा गरम मेदू वडा दही वडा बटाटे वडा गरमा गरम भाजी वडा शिळा झाला बटाटे वडा आंबट झाला दही वडा दही वडा बटाटे वडा अकाबाईचा कोमडा शेजे खाली झाकला पुण्या बाईन नवस केला माझा कोंबडा भरून गेला हळद लावून पिवळा केला बाशिंग बांधून नवरा केला लाज वाटते मला शिवारी रान फुल खेत की पान फुल सु 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 शिवारी रान फुल खेत की पान फुल सु 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 शिवारी रान फुल खेत की पान फुल सु 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 शिवारी रान फुल खेत की पान फुल सु 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 ताम तवली 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 ग कंबर लवली लवली अंजिरी आणि संजय रावांच्या जीवनात मी आहे तुळस मंजिरी, मी आहे तुळस मंजिरी, आला होता धीर माझा रान मोळी अडवलं पाणी अडवलं रान भिजवलं सोनं बाई पिकवलं चंदनाच्या पाटाला चांदीचे ठसे अनंत रावांचे नाव घेते नवी चंद्रसूर्य हसे रंग मयूरपंखी रंग माऊली ग्रुप झालाय मंगळागौरीत दंग मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते लाल साडी नेशन म्हणते दरीची चवळी नेईन म्हणते अगोटा पागोटा अगोटा पागोटा कशी मिळत या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळ नाही मला कशी मिळत तू नाच ग घुमा हे धुण कुणाच कुणाच हे धुण सासूच शंकू बा
सावली ग्रुप यांचा हा कार्यक्रम आपण खूप अगदी प्रेमाने इथे बसून पाहिलात आणि आमच्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल आम्ही माऊली ग्रुप तर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद करतो। आमच्या सावंतांनी मला सोडत जवळपास 1.5 तास तुम्ही हा मंत्रवेला छान मंगळ गौरीचा प्रवास कार्यक्रम सादर केलात। सावंतई यांच्यासाठी जोरदार आहे, खूप गोड आवाज आहे तुमचा आणि खूप मजा आली। त्याप्रमाणे या ठिकाणी सगळ्यांनी सगळ्यांची ओळख पुन्हा एकदा करून देतोय। मी नाव विचारेन, तुम्ही नाव सांगायचं, तुमचं नाव काय? माझं नाव तो संध्या संजय सावंत। पहिल्यांदाच ऐकलं हे नाव, काय जरा जोरदार। तुम्ही तुमचं नाव काय? पूजा अरुण मेस्त्री। पूजा अरुण मेस्त्री, आपण नृत्य दिग्दर्शिका बरोबर ना, यांच्यासाठी पण जोरदार डाय झाले पाहिजे, खूप छान कोरिओग केलंय। या बसा राहिली तू करा, या तुम्ही या पुढे, तुम्ही स्वतः ब्लाऊज शिवता का? खूप छान डिझाईन केलंय आणि तुम्हाला छान उठूनही दिसतंय, रेडीमेड आहे बघा ग, लगेच पटकन रेडीमेड रेडीमेड आहे। या माऊलीसाठी पण जोरदार डाय, तुमचं नाव सांगा? श्रुती रमाकांत मेस्त्री। श्रुती रमाकांत मेस्त्री, सगळे मेस्त्री आहे बापरे, होय ना, वा या तुम्ही पण या मेस्त्री बहिणी, होय ना, मला कसं बोलल सगळे मिस्त्री म्हणून। तुमचं नाव? रश्मी अनंत नाचरे। रश्मी अनंत नाचरे, नाचा अच्छा नाचरे, अच्छा अण्णा नाचरे, काय जोरदार यार, मी नाचेल कधी पण, नक्की नक्की नाचेल। या पुढे बावली, खूप छान कॉन्ट्रास्ट आहे सगळ्या सगळ्यांचाच, खूप छान पेहराव आहे तुमचा, खूप छान सगळ्या जरी दिसत आहे। तुमचं नाव काय? श्रद्धा जगदीश खडपे। बरोबर, तुम्ही नेहमी ह्या असे कार्यक्रम करता की तुम्ही जॉब करता की घेऊन या आणि घेऊन या तुम्ही, खूप मस्त खूप छान। कृष्णा ते किसना है, कसला भारी कृष्ण होता आपला, असं हळू मस्त गोड कृष्ण। या पुढे तुमचं नाव? कीर्ती जितेंद्र जोगळेकर। कीर्ती जोगळेकर वहिनी यांच्यासाठी ही जोरदार आहे, आमचा लाडका कृष्ण। तुम्ही या, तुमचं नाव? गौरी श्रीकृष्ण मेस्त्री, वा वा गौरी वहिनीसाठी पण जोरदार आहे। अच्छा होणार आता पण व्हायला कधीतरी, अजून अजून झालेलं नाही गैरसमज नाही। बरं, तुम्हाला तुमचा आवडता लाडका जोडीदार मिळव या शुभेच्छा, तुम्हालाही तुमचा जोडीदार मिळव। तुमचं नाव सांगा? स्वाती विजय नरसाळे। स्वाती नरसळे वैजी, कसं वाटलं आमचा हा महोत्सव? दिलीप चिंदप यांनी इथे आयोजन केलं, काय सांगत? मस्त छान, आम्ही दरवर्षी आम्हाला इकडचं हे मिळतं मंगळागौरीचा प्रोग्राम, त्याबद्दल धन्यवाद, खूप खूप आभार। या पुढे या, नक्की नक्की नक्की। तुमचं नाव? ऋतुजा राजीव धुरी। ऋतुजा धुरी वैजी, सासूबाईचा रोल तुम्ही अगदी मस्त उठवला, हो ना, घरी पण असंच वागता का सासू म्हणून? नाही नाही, नुकतेच सासू झालेत ना, मला कसं माहिती काय सासूबाई म्हणून, हा ग काय बाई कौतुक ते या माऊलीसाठी पण जोरदार आहे तुमचा सगळा ग्रुप। बरं, एक छोटी पुढे जाऊन तुला ह्या सगळ्या महिलांचं नेतृत्व करायचंय, त्यामुळे तू सच्च आहेस ना, कोणत्या शाळेत शिकतेस? आर्यमबन म्हणजे जवळ की एक आहे, कुठे गेला काय ह्या छोट्या चिमुकलीसाठी? परी तुझं नाव काय? भार्गवी भार्वी देवेंद्र सावंत। बरं, ह्याच्यापैकी कोणाची नातेवाईक आहे का? आजींची नात आहे, एक नंबर। आई आणि पप्पा कुठे आहेत? हे कोणाचं प्रोडक्शन आहे? आई पप्पा तुमचंही कौतुक आहे, जरा जोरदार टाय, वा मस्त मजा आली, खूप छान, गॉड ब्लेस यू। मी विनंती करतो या ठिकाणी पूनमताई पुढे, स्नेहाताई स्नेहाताई पुढे पुढे, आमच्या माऊली माऊली तुमचं नाव सांगा? पारसीकरताई। आमच्या पारसीकरताई एकदम भारी काम असतं त्यांचं। ह्या तिघींच्या वतीने मी विनंती करतोय, आपण आमच्या माऊली शालाकाई पोतनीस काय माहिती इतक्या शालाका आहेत ना बापरे, त्या शालाकांमुळे मी गडबडलो होतो, हा खरं खरं प्रमाणे। सो मी विनंती करतोय ह्या तिन्ही माऊली चारही माऊलींच्या शुभ हस्ते आपण ह्या ग्रुपला सन्मानित करूया। हा पुष्पगुच्छ इतका मोठा आम्ही देतोय कारण फक्त एवढंच आहे, प्रत्येकीच्या वाट्याला एक एक किमान फूल यावं। मनसे कोकण महोत्सव 2022 उद्या शेवटचा दिवस, आज शेवटच्या दिवसापूर्वीची ही रात्र, काय
काय सांगू कसं होणार माहिती की कल हम कहा कल तुम कहा असं होणार आहे. त्यामुळे येताना उद्या किमान प्रत्येक जण 10 जणांना सोबत घेऊन येईल.